मित्रांनो, 8:27 झाले, म्हणजे 8:30 वाजले, अजून ग्राहक नाही आहेत, फोन नाही, इन्क्वायरी नाही, काहीच नाही. 5 पनीर मसाला थाळी आणि या थाळीला आहे पराठा, तवा पराठा, ताट्या तयार झालेले आहेत. हे आहे चिकन मसाला ऑर्डर, अंडा करी आणि चिकन 65 बाकी आहे, तोपर्यंत ताट देऊया, नंतरचे आयटम नंतर देऊ. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आता आपण हॉटेलमध्ये आहोत, जेवणाची वगैरे तयारी खूपच कमी करणार आहे, कारण दसरा चालू आहे आणि नॉनव्हेज म्हणा किंवा शाकाहारी म्हणा, दोन्ही जेवणाचं प्रमाण खूपच कमी जातं. ग्राहक हे 8 ते 10 दिवस, म्हणजे जोपर्यंत आपलं देव उठत नाही, दसरा संपत नाही, तोपर्यंत ग्राहक खूपच कमी प्रमाणात असतात. त्यामुळे थोडेच मसाला वगैरे करणार आहेत आणि ऑर्डर येतं तसं रस्सा वगैरे बनवून आपण देणार आहोत. एकंदरीत आलाकार्ट पद्धतीने हॉटेल आज 9 ते 10 दिवस चालवायचं आहे आपल्याला, त्यामुळे जास्त जेवण वगैरे आपण काही करणार नाही आहोत, फक्त मसाले वगैरे करून ठेवणार आहोत आणि ते पण लिमिटेड, आजच्या संपावे अशा प्रकारे. बाकी सुरू करूया आजच्या ब्लॉगला आणि बघूया किती ऑर्डर येतात काय येतात. आता हे आता तंदूर वगैरे पण चालू ठेवणार नाही आम्ही, 1-2 दिवस बघायचं रिस्पॉन्स ग्राहकांचा. जर कमी असेल तर आपण भाकरी, चपाती आणि तवा पराठा हे 3 ऑप्शन देणार आहोत. जर ग्राहक येत तर राहिले कंटिन्यू तर आपण तंदूर चालू करणार नक्कीच. तर बघूया काय बिझनेस होतो काय नाही ते, आणि सुरू करूया आजच्या ब्लॉगला. कुकरमध्ये आपण डाळ लावलेली आहे, डाळ चिपते आपली शाकाहारी डाळ तयार होते, थोडीशीच बनवले, जास्त बनवाने डाळ बॉईल करून ठेवल्या, लागली तर परत बनवायचे. संध्याकाळची वेळ झाली, लाईट्स वगैरे ऑन केले आहेत, ही ट्यूबलाईट गेली आहे, आता याच्या जागी हा बल्ब लावलाय, ट्यूबलाईट आता ती काढूनच टाकणार आहे, तिथे परत आपला LED बल्ब लावायचा आहे. बाहेरचं वातावरण बघता गाड्या आहेत अजून, पण शांत आहे, अजून इन्क्वायरी नाही कुठली पण. हॉटेल चालू आहे, बोर्ड वगैरे सर्व काही लावलेलं आहे आणि फेसबुक व्हॉट्सअपवरती पण टाकलेलं आहे हॉटेल चालू आहे म्हणून. बाकी बघू आपल्याला आज पहिलं टेबल किती वाजता लागतोय. मित्रांनो, 8:27 झाले, म्हणजे 8:30 वाजले, अजून ग्राहक नाही आहेत, फोन नाही, इन्क्वायरी नाही, काहीच नाही. दसऱ्याचे 8-9 दिवस हे असेच जातात, लागतील टेबल एका दुसरा, माहिती नाही लागेल नाही लागेल, पण बघू किती असं लागतो आणि काय अपडेट असेल ते तुमच्यापर्यंत पोहोचेल. त्यामुळे कंटिन्यू राहा व्लॉगमध्ये आणि या दसऱ्याच्या दिवसामध्ये हॉटेल लाईनची काय अवस्था असते हे पण बघा. याच्या अगोदर चिकनच्या वगैरे ऑर्डर गेलेल्या आहेत आणि ही आता आपल्याला शाकाहारी, म्हणजे एक फॅमिलीची ऑर्डर आली आहे, शाकाहारी 5 थाळ्या आहेत, पनीर मसाला थाळ्या. या थाळींना तवा पराठा आहे आणि तवा पराठा आता भाजायला चालू केला आहे. तर या पनीर मसाला 5 थाळ्या तयार झालेल्या आहेत, थाळीला पराठा लावला आहे, ताटाचा पिकअप होणार. शक्करी ताट गेल्यानंतर आता पुढचे ऑर्डर आले, 2 चिकन फ्रायचे. ही आहे चिकन मसाला थाळी, अंडा करी आणि 65 थाळीचं बाकी आहे, हे नंतर देऊया आपण, पहिला थाळी पिकअप करूया. त्यानंतर ही चिकन फ्रायची ऑर्डर आहे, ताटाला तवा पराठा. हे आपली ताट वाट्या वगैरे ठेवलेल्या होत्या, त्या पुसायला चालू केल्यात, वायपिंग करायला धुवून ठेवलेले आहेत, आपण थोडे सुकू देत म्हणू आता, याला वायपिंग वगैरे करायचं आहे. किचनची क्लोजिंग वगैरे झाली, लाईट्स ऑफ केलेले आहेत आणि बाहेरची पण क्लोजिंग टेबलचं थोडंसं राहिलं आहे, बाकी सगळं झालेलं आहे. शाकाहारी जेवणाची आपल्याला फॅमिलीची एक ऑर्डर आली, त्याच्यानंतर थोडंसं जेवण बनवलं होतं, त्याच्यामुळे थोडं परत आणि जेवण एक्स्ट्रा बनवावं लागलं, म्हणजे जसं की शाकाहारी रस्सा म्हणा थोडासा अल्प प्रमाणात बनवला होता. ती 5 जण आल्यानंतर त्यांना शाकाहारी रस्सा आवडला, त्यांनी कंटिन्यू प्यायला चालू केला, त्याच्यामुळे थोडासा आपण मसाला होता तो परत शाकाहारी रस्सा बनवून घेतला. मांसाहारी 4-5 साठी गेली आज आणि शाकाहारी 4-5 साठी गेली, म्हणजे 10 ते 12 ताटं आज फक्त गेलेले आहेत. आता आपला जो दसऱ्यामध्ये एवढं ग्राहक होणं पण थोडंसं बरंच आहे असं म्हणायचं, कारण गाव भागामध्ये दसऱ्यामध्ये नॉनव्हेज वगैरे करणं किंवा बाहेर जाऊन हॉटेलला जाऊन शाकाहारी जेवणं प्युअर व्हेज हॉटेल नसताना सुद्धा थोडंसं कमीच आहे प्रमाण लोकांचं, त्याच्यामुळे जे आता ग्राहक होत आहेत आपल्याला तेवढे ठीक आहे म्हणायचं. आणि आताही 8 ते 10 दिवस बिझनेस चालवावा लागणार आहे. फॅमिलीला जेवण वगैरे आवडलं, बाकी चिकनच्या थाळ्या वगैरे जात होत्या, आपण तंदूर चालू केला नव्हता, पण कुणाची काही तक्रार नाही त्या संदर्भात.
समजून घेत आहे सगळेजण, कारण बिझनेस कमी असतो त्याच्यामुळे कॉस्टिंग यांना पडते. तंदूर जास्त जास्त विचारत नाहीत. आता मगाशी तवा पराठा त्याचीच ऑर्डर होती. भाकरी, तवा पराठा आणि चपाती हे तीन ऑप्शन आपण देतोय ग्राहकांना, आणि तवा पराठा बऱ्यापैकी ग्राहक आपले चूज करतायत. तर आज अनपेक्षित म्हणजे असं वाटलं नव्हतं की आपल्याला ते फॅमिली आला त्याच्यानंतर, पण तेवढेच ग्राहक होतील असं वाटलं होतं. पण फॅमिली आल्यानंतर थोडंफार शाकाहारी जेवण पण आज गेलेलं आहे. परत करावं लागलं फॅमिलीला, थोडंसं बसावं लागलं एक 5 मिनिट एक्स्ट्रा, पण हरकत नाही. फ्रेश जेवण त्यांनाही मिळालं, गरम गरम ताजं जस्ट केलेलं. बाकी आजचा व्हिडिओ इथे संपवतोय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटू उद्या का नवीन व्लॉगमध्ये, तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर, काळजी घ्या, बाय बाय.